कोकणचे सुपुत्र बॅरिस्टर नाथपै यांच्या स्मृती जागवण्यासाठी जन्मशताब्दी सोहळ्याचं आयोजन वेंगुर्ला इथं करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, स्वातंत्र्य सैनिक विठ्ठल याळगी आदींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच आमचे प्रेरणास्थान शरद पवार असा उल्लेख मंत्री केसरकरांनी केलाय, पाहुयात. बॅरिस्टर नाथपै यांच्या स्मृतीला अभिवादन करत असतानाच या कार्यक्रमाची उंची खऱ्या अर्थाने ज्यांच्या उपस्थितीमुळे वाढली असं आमच्या सर्वांचं प्रेरणास्थान. महाराष्ट्रामध्ये ज्यांना सर्वोच्च मान दिला जातो असे आदरणीय पवारसाहेब, खऱ्या अर्थाने ज्यांच्या उपस्थितीमुळे वाढली असं आमच्या सर्वांचं प्रेरणास्थान. महाराष्ट्रामध्ये ज्यांना सर्वोच्च मान दिला जातो असे आदरणीय पवारसाहेब. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा.